सन्नत में हो। जय भीम। सम्यक न्यूज दलच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निनेंगर आपलं स्वागत करतो। कोरोना विषाणूमुळे गेल्या 5 महिन्यांपासून भारत देशातच नव्हे तर जगामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, परंतु ही परिस्थिती पाहत असताना सर्वच घटकातील लोकांनी हे मान्य केलेलं आहे की कोरोना विषाणूशी लढाई करण्यासाठी सर्व एकत्रित राहणं गरजेचं आहे, परंतु किती काळ एकत्रित राहणं याचा काहीही अजून अंदाज नसल्यामुळे आता लोक बेचैन होऊ लागलेले आहेत। गेल्या 1.5 महिन्यापासून अनलॉक करण्यात आलेलं आहे, परंतु अनेक नियम लावून या अनलॉकमध्ये सुद्धा गरिबांना कामं नाहीत, मजुरांना हाताला कामं नाहीत, बेकारांना काम नाहीत, त्यामुळे अनेक परिस्थिती आता डगमगायला लागलेली आहे। गरीब भूतकरू विद्यार्थ्यांची परिस्थिती बेकार झालेली आहे, कारखाने बंद असल्यामुळे कामं नाहीत, दुकाने बंद असल्यामुळे कामं नाहीत, व्यापाऱ्यांना सुद्धा उत्पन्न नाही, गरिबांना सुद्धा काम नाही, या अशा परिस्थितीमध्ये सर्वसाधारण नागरिकांचे बेहाल झालेले आहेत। ही परिस्थिती पाहता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी एक आवाहन केलं होतं की ऑगस्टमध्ये आता अनलॉक हे करू नका, कारण कोरोना विषाणू हा आता सर्वसाधारण लोकांप्रमाणे झालेला आहे, तो सर्वांना आता सोबत घेऊन चालायचा आहे, परंतु हा कोरोना विषाणू अशा लोकांना जडतो की ज्याची इम्युनिटी कमी आहे, परंतु 85% लोकांची इम्युनिटी तर वाढलेली असून यामध्ये केवळ 5 ते 10% लोकांसाठी आता 95% लोकांवर अन्याय करू नका अशी त्यांची भूमिका आहे। आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जर लॉकडाऊन केलं तर आम्ही रस्त्यावर उतरूत आणि लॉकडाऊनचा विरोध करूत असं आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे 2 दिवसांपूर्वी त्यांनी आवाहन केलं आहे की 12 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये या लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन करणार आहेत। त्यांनी आवाहन केलं आहे की राज्यातील बस डेपो किंवा मनपाच्या बस डेपोमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊन दिवसभर त्या ठिकाणी लॉकडाऊन तोडावा, त्या ठिकाणी विविध डपडी वाजवून त्या सरकारच्या शासनाचा निषेध करावा। पाहूयात 12 तारखेला वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांचा काय जोश असेल आणि या बाबीकडे सर्वच महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। केंद्र शासन राज्य शासन दोघेही लॉकडाऊन उठवायला तयार नाहीत, काही सूट द्यायला तयार नाही, गरीब माणसाला वीटीस धरलेला आहे, गाडीवाल्यांना सूट दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने 12 तारखेला आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। प्रमुख मागणी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात झाली पाहिजे, एसटी सुरुवात झाली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत त्या चालू झाल्या पाहिजे। मुंबईमध्ये काही बसेस चालू आहेत पण पूर्णपणे चालू नाहीत। शासनाने जो काही SOP लावायचा आहे तो त्यांनी लावावा, पण त्यांनी असणारा हे चालू करावं। वंचितच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी 12 तारखेचा आंदोलन यशस्वी करावं। जिथे ST महामंडळ असेल त्यांच्या डेपोवरती किंवा जिथे कॉर्पोरेशनचा डेपो आहे अशा ठिकाणी दिवसभर डफडी वाढवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि आम्ही लॉकडाऊनच्या विरोधात आहोत हे दर्शवून देऊन सामान्य माणसाला भेटावं। हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्या वेगवेगळे असोसिएशन्स आहेत, संघटन आहे, मग बाजार समितीचं असेल, व्यापाऱ्यांचं असेल, ऑटो रिक्षावाल्यांचं असेल, फेरीवाल्यांचं असेल, लहान दुकानांचं असेल, लोहाराचं असेल, कुंभाराचं असेल, न्हाव्यांचं असेल, या सगळ्यांना आपण भेटून त्यांना ह्या मोर्चामध्ये सामील होण्यास विनंती करावी आणि यशस्वी करावं हीच विनंती। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड। पाहता सम्यक न्यूज लाइव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा।